फ्रेंड्स, पटकन काहीतरी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथे मी बनवणार आहे उपवासाची साबुदाणा खीर। पटकन होणारी अशी रेसिपी आहे। आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मी ही रेसिपी बनवत आहे। तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर पाहूया मी कशी बनवत आहे खीर। तर आता इथे मी एक टिप सांगत आहे, तुम्ही ही खीर एक स्वीट डिश म्हणूनही बनवू शकता। आता एक टोप घेऊन त्यामध्ये एक चमचा तूप गरम केलं आहे मी, त्यामध्ये हे दूध टाकून घेत आहे। त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। इथे आता दुधाला उकळी आलेली आहे। आता एक पाटी साबुदाणा अर्धा तास भिजवून घेतला होता तो टाकून घेतला आहे। त्यानंतर मी आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे। काही लोकांना जास्त गोड लागतो तर तुम्ही जास्त टाकू शकता। इथे मी एवढी साखर टाकून घेत आहे। त्यानंतर एक वेलचीची पूड केलेली आहे ती टाकून घेते। एक चमचा कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचा आहे। कंडेन्स मिल्कमुळे टेस्ट खूप छान येते। तर पाहिलंत ना किती पटकन रेसिपी होते, तर तुम्ही करून नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा।